धन्यवाद मोदी जी, धन्यवाद मोदी जी। या अभियानाचा शुभारंभ आज आम्ही गोरेगाव या विधानसभा मतदार संघातून केलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी अभियान सुरू झालंय। महाराष्ट्रातले संपूर्ण आमदार खासदार 705 तालुक्यामध्ये 97,000 बूथवर मतदान केंद्रावर 5 लाभार्थ्याकडे आमचे कार्यकर्ते आमदार आज संपर्क करणार। आणि धन्यवाद मोदीजी हे अभियान सुरू करणार। मी 5 लाभार्थ्यांना भेटून त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या भावना या पत्रामध्ये लिहून मोदीजींना जे आम्हाला 15 लाख पत्र पहिल्या टप्प्यात पाठवायची आहे 15 नोव्हेंबरपर्यंत त्याचा सुरुवात झालाय। या अभियानाचा प्रमुख श्वेता शालिनी जी आहे, हर्षल विभांडिक सहप्रमुख आहे। आणि संकल्पना अशी आहे की महाराष्ट्रामध्ये 5 कोटीच्या वर लाभार्थी आहे, 13 कोटीपैकी, ज्यांना मोदीजींच्या योजनेतनं केंद्र सरकारच्या योजनेतनं काही ना काही लाभ झालाय। घरकुल मिळालाय, शौचालय मिळालाय, अन्न सुरक्षा अभियानाची प्रोटेक्शन मिळालाय, वैक्सीनेशन झालेलं आहे। अशा 23 योजना महाराष्ट्रामध्ये आदिवासी भाग, सामाजिक न्याय, ओबीसी आणि सर्व घटकामध्ये सर्व क्षेत्रामध्ये मिळालेला आहे। आमचा प्रयत्न आहे फेब्रुवारी 2024 पर्यंत आम्ही ह्या सर्व लाभार्थ्यांना, 5 कोटी लाभार्थ्यांना भेटणार आहोत। आणि त्या सर्वांकडनं खरं तर आपली ही संस्कृती आहे की आपला कोणी मदत केला किंवा आपल्याला कोणी सहकार्य केलं, आपल्याला कुठली योजना मिळाली तर आपण धन्यवाद व्यक्त करतो। मग आम्ही लाभार्थ्याला धन्यवाद पत्र, अभिनंदन पत्र देण्यापेक्षा आम्ही केंद्र सरकारकडनं किंवा भारतीय जनता पक्षाकडनं अभिनंदन पत्र देण्यापेक्षा ज्यांना लाभ मिळाला त्यांनी आपल्या अक्षरात, त्यांनी आपल्या भावना या पत्रामध्ये लिहून पाठवायच्या। आणि हे पत्र माननीय पंतप्रधानांना जाईल आणि यातनं शेवटी देशाचे प्रमुख म्हणून जेव्हा एखादा गरीब कल्याणाची योजनेमधला लाभार्थी जर म्हणतो धन्यवाद मोदीजी आपने मुझे अनाज दिया आहे, तेव्हा त्यांना पुन्हा एकदा नवी ऊर्जा मिळेल आणि त्या नव्या ऊर्जेतनं पुन्हा देश कल्याणाच्या, महाराष्ट्र कल्याणाच्या योजना माननीय पंतप्रधान मोदीजी पुन्हा जनतेकरता करतील। शेवटी भावना असतात, या पत्रामध्ये जनतेच्या भावना आहेत, लाभार्थ्याच्या भावना आहेत। आणि जेव्हा पत्र जाईल तेव्हा माननीय मोदीजींच्या भावना येतील। माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या आजच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही योजना तयार केली। आमचे राज्यातले सर्व मंत्री, आमचे सर्व आमदार खासदार योजनेमध्ये त्या ठिकाणी सर्व घरोघरी जाणार आहे। आणि मला विश्वास आहे की माननीय मोदीजी यांनी 8 वर्षात ज्या गरीब कल्याणाच्या योजना, शेतकऱ्याला 6,000 रुपयापर्यंत अनुदान प्रत्येक वर्षी बी बियाण्याकरता, अशा अनेक योजना ज्या मोदीजींनी या देशाला दिल्या आहेत, हे पहिले पंतप्रधान आहे स्वातंत्र्यानंतर ज्यांना गरीब कल्याणाच्या योजना करण्याकरता मोठ्या प्रमाणावर यश आलं। कारण योजना याच्यापूर्वी झाल्या पण थेट लाभार्थी हा टार्गेट नव्हता। म्हणजे एखाद्या योजनेला पैसे यायचे पण ते स्टेट गव्हर्नमेंटकडे यायचा, स्टेट गव्हर्नमेंट मग खाली पाठवायचा। पण पहिलं सरकार असं आहे मोदीजींचं, थेट लाभार्थी, जो काही योजना आला तो थेट लाभार्थ्याला आला। शेतकऱ्याला 6,000 गेला तर बँकेमध्ये गेला, मदत कोणी नाही। यापूर्वी बघा 75 वर्षाच्या इतिहासामध्ये योजना आल्या नाही का, आल्या पण त्या झिरपत 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 100 रुपये निघाला तर 10 रुपयेच पोहोचला। हे मी म्हटलं नाही, तर स्वर्गीय राजीव गांधीजींनी म्हटलंय। तर मोदीजींनी जर 5,000 पाठवला तर 5,000 मिळाला,
हे या योजनेमधलं गरीब कल्याण योजनेमधलं हे महत्वाचा भाग आहे। मला वाटतं की महाराष्ट्र हा दे राज्य हे धन्यवाद मोदीजी या अभियानाला प्रचंड ताकद देईल आणि प्रत्येक लाभार्थी आपल्या भावना वेगवेगळ्या पद्धतीने भावना आपल्या स्वतःच्या सैन्य अक्षराने पाठवतील असा हा अभिनव कार्यक्रम आम्ही करतोय। नाही, वंदे मातरम हा आमच्या प्रत्येकाच्या हृदयातला आणि आमच्या स्वाभिमानाचा अभिमानाचं प्रतीक आहे आणि वंदे मातरम म्हणणे म्हणजे या भारत मातेला वंदन करणे आहे। त्यामुळे वंदे मातरम करत असेल त्यांना खऱ्या अर्थाने हे जर वाटत असेल की वंदे मातरम म्हटल्यानंतर काहीतरी नवीन म्हणजे त्यांना वेगळी भूमिका वाटत असेल की भारतीय जनता पार्टी काही हे करताय यातनं त्यांना काही कमवायचं आहे, तर आम्हाला त्यातनं काही कमवायचं नाही आहे। आम्हाला भारत मातेचा एक गौरव म्हणून हे अभियान माननीय सुधीर मुनगंटीवारजी यांनी स्वतः त्यात लक्ष घातलं आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी या अभियान या ठिकाणी सुरुवात करणार आहे। चांगला सुस्पष्ट जीआर शासनाने काढला आहे। या वंदे मातरम शुभारंभाचं अभिनंदन करेल आणि ज्यांच्या पोटात दुखत असेल त्यांना खऱ्या अर्थाने याचा विचार केला पाहिजे। ते फक्त टीका करण्याकरता बोलताय, तेही वंदे मातरम बोलण्यामध्ये नेहमीच वागण्यामध्ये बोलण्यामध्ये बोलतात, पण काही लोक या अभियानाला जाणीवपूर्वक राजकीय अजेंडा म्हणून ठरवत आहे। 17 सप्टेंबर से मोदी जी का जन्मदिन से लेकर 2 अक्टूबर आज तक बहुत अभियान हुए। रक्तदान जो हुआ वो पूरे महाराष्ट्र की ब्लड बैंक फुल होना चाहिए, इसलिए रक्तदान का शिविर का आयोजन हुआ। टीबी पेशेंट को हमने पालकत्व लिया है, गार्डियंस बने हम लोग। अभी मैं कपिल पाटिल जी के यहां से आ रहा हूं, 5000 टीबी पेशेंट को वो गार्डियन बने हैं। ऐसे बहुत से कार्यक्रम हुए। आज 2 तारीख है, आज सेवा सप्ताह का पखवाड़ा का समापन है। माननीय मोदी जी के जन्मदिन पे हमने सेवा सप्ताह चालू किया था जनता के गरीब लोगों के लिए, तो 17 से 2 तारीख। लेकिन आज 2 तारीख को जयप्रकाश ठाकुर जी के जो हमारे प्रमुख थे इस सप्ताह के पखवाड़ा के, उनके मतदार संघ में स्वच्छता अभियान है, आज समापन है। लेकिन शुरुआत भी है कि महानगर पालिका में जो 40 सालों से भ्रष्टाचार चल रहा है, एक तो पखवाड़ा खत्म करेंगे स्वच्छता से और दूसरा झाड़ू जो महानगर पालिका के भ्रष्टाचार को पूरी तरह से खत्म करके मुंबई महानगर पालिका में भ्रष्टाचार मुक्त प्रशासन लाने के लिए भी काम करेंगे।